राज्यात थकीत बिलाचं कारण देत वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जातोय. वास्तविक हे बेकायदेशीर असून ग्राहकांना 15 दिवसाची नोटीस दिल्याशिवाय वीज पुरवठा खंडित करता येत नाही. यासाठी शहरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत नागरिकांना कायद्याची माहिती दिली आहे. लॉकडाऊन काळात अनेक व्यवसाय उद्योग बंद होते, अनेकांचे रोजगार गेले, त्यामुळे वीज बिल भरणंही त्यांना कठीण गेलं. म्हणून केरळ, गुजरात, मध्य प्रदेश या 3 राज्यांनी वीज ग्राहकांना 50% वीज बिल भरण्याची सवलत दिली. महाराष्ट्रात मात्र ग्राहकांना दुप्पट बिल पाठवून लुटण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात चुकीची भरमसाठ रकमेची बिल आल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यावर आधी बिल भरा असं महावितरण कंपनीकडून ग्राहकांना सांगण्यात आलंय. पण ग्राहकांना वाढीव बिल भरण्याची गरज नाही. ग्राहकांनी याबाबत तक्रार केल्यास गेल्या 6 महिन्यातील त्यांच्या वीज बिलाची सरासरी काढून ग्राहकाला बिल दिलं पाहिजे असं सांगितलं गेलं आहे. लाल पंजाबी जी हैं और सभी NGO से हमने एक मीटिंग इसलिए बुलाई थी ताकि हम उनको बता सकें कि आज शहर में जो विदाउट अ नोटिस इशू करके, नोटिस नहीं देकर भी ये जो कनेक्शन मीटर जो उतार के लेके जा रहे हैं या इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट करते हैं, ये जो मनमानी चल रही है MSME उसको रोकने के लिए आज हमने ये पूरा नॉलेज इनको जानकारी दी. जो इलेक्ट्रिसिटी एक्ट 2003 में साफ साफ लिखा है 15 दिन का नोटिस नहीं दिया तो आप लाइट मीटर जो है नहीं काट सकते कोई भी रीज़न हो. तो जगदीश उदासी जी ने जो RTA एप्लीकेशन के तहत जो इन्फॉर्मेशन उनको मिली है उसमें साफ लिखा है 15 दिन का नोटिस देना है सेक्शन 56 के तहत. अगर वो नहीं देते हैं तो आप, मैं जनता को भी बोलना चाहूँगा कि आप सबसे पहले ये पूछें, अगर आपके पास नोटिस नहीं है तो आप बोलो नहीं उतार सकते मीटर. आप उनसे ऑफिसर का नाम पूछें और उनका डेजिग्नेशन पूछें कि आपकी क्या डेजिग्नेशन है, क्या पोस्ट है ऑफिस में. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.